पावसाळा पावसाळापूर्व अंतर्गत धोकादायक झाडे तसेच झाडांच्या फांद्या छाटणीचे काम महापालिकेने सुरू सध्या खारघर मधील सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा आणणारी तसेच मोडकळीस आलेली झाडे आणि झाडांच्या फांद्या छाटणीचे काम जलद गतीने सुरू केलं आहे टप्प्याटप्प्याने पालिका हद्दीतील पनवेल कामोठे कळंबोली या सर्व नोडमधील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाणार असल्याची माहिती उपाय कैलास गावडे यांनी दिले आहे आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी पावसाळापूर्व कामाच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण हिरानंदनी ते उत्सव चौक बेलपाडा मेट्रो स्टेशन ते उत्सव चौक उत्सव चौक ते सेंट्रल पार्क गार्डन खारघर गुरुद्वारा पासून ते ओवे गार्डन सर्कल पर्यंतची रस्त्यावरील व डिवायडर मधील वाढलेल्या तसेच झुकलेल्या झाडांच्या फांद्यांची आवश्यकतेनुसार छाटणी करण्यात आलेली आहे पावसाळ्यापूर्वी अडथळा आणणारी झाडे कडेला वाढलेल्या मोट झाडांच्या छाटणीसाठी लॅडरचा उपयोग केला जात आहे याशिवाय नागरिकांनी झाडांच्या फांद्या छाटणीसाठी केलेल्या तक्रारीही सोडविल्या जात असून फोनवरून तक्रार आल्यास त्या तक्रारीही सोडविल्या जात आहे याचबरोबर खासगी झाडांच्या फांद्या सशुल्क तोडल्या जात आहे उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक विभाग प्रमुख संदीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार तत्परतेने कार्यवाही करत असून दररोजच्या कामाचा अहवाल सादर करत आहेत